नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर के पाटील परत एकदा एज्युकेशनल काउंटर या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलचं नाव मागच्या एक आठवड्यापासून या ठिकाणी बदलवलेलं आहे आणि ते नाव आलेलं आहे एज्युकेशनल काउंटर्स. खरं म्हणजे हा चॅनल विद्यार्थ्यांसाठी एक वरदान ठरतो आहे की सर्वजण आपण लॉकडाऊनमध्ये घरी आहात आणि आपला अभ्यास बुडू नये म्हणून मी एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे की आपला अभ्यास व्हावा म्हणून आपण 10वीच्या मुलांसाठी स्पेशली त्यांचं जे इंग्लिशचं टेक्स्टबुक आहे त्याच्यामधून आपण युनिट 1 बाय 1 या ठिकाणी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून पाठवतो आहे आणि 100% मुलांचा त्या ठिकाणी फायदा होतो आहे. खूप चांगला रिस्पॉन्स पण आपल्याला मिळतो आहे. तर आज आपण मागच्या सर्व व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील तर 3.1 पर्यंतचे युनिट्स आपण संपवलेले होते अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न 3.2 युनिट अ लेसन इन लाईफ फ्रॉम द बेगर. हे युनिट आज आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. मग हे युनिट शिकताना सर्वात पहिले वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जाऊया आणि वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये चिटचॅट नावाचे जे सेक्शन असतं दॅट शुड बी लर्न फर्स्ट, आपण ते सर्वात अगोदर शिकूया. देर आर सम स्टेटमेंट्स, लुक ॲट द फर्स्ट स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट आपण बघूया. अ पीस ऑफ ॲडवाईस दॅट स्टॉप अ बॅड हॅबिट इन युअर लाईफ. तुमच्या जीवनामध्ये बॅड हॅबिट स्टॉप करण्यासाठी कॅन यू गेट अ पीस ऑफ ॲडवाईस, कोणाकडून तुम्हाला एखादा मौल्यवान सल्ला मिळाला का की ज्याच्यामुळे आपल्या वाईट सवयी सुटल्यात. मग देर आर मेनी पर्सन इन युअर लाईफ हू गिव द डिफरंट टाईप ऑफ ॲडवाइसेस. बरेच लोक आपल्याला आपल्या जीवनामध्ये ॲडवाईस देतात आणि फर्स्ट ऑफ थिंग आय थिंक अवर पॅरेंट्स, आपले जे पॅरेंट असतात दे ऑलवेज गिव अस गुड ॲडवाईस, प्रॉपर ॲडवाईस. अँड सेकंड पर्सन इन युअर लाईफ इज युअर स्कूल टीचर्स. आत्तापर्यंत बरेचसे स्कूल टीचर्स तुम्हाला भेटले असतील, दे ऑलवेज यू गिव द गुड ॲडवाईस. आणि एक एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे की हू वॉज द पर्सन हू गिव यू गुड ॲडवाईस, अशी कुठली पर्सन्स होती की ज्यानं तुम्हाला ॲडवाईस दिला. यू शूड सिलेक्ट वन पर्सन, एक पर्सन तुम्ही सिलेक्ट करू शकता. सपोज आय वॉन्ट टू टॉक अबाउट माय गुड ॲडवाईस दॅट माय अंकल हॅज गिव मी द गुड ॲडवाईस दॅट यू शूड बी रेग्युलर इन युअर क्लास. ओके, युअर टीचर्स मे बी अ पर्सन हू विल गिव यू द गुड ॲडवाईस ऑर हॅड गिवन द गुड ॲडवाईस. ओके, अँड आफ्टर दॅट ॲडवाईस यू कॅन युअर लाईफ इज चेंज. तुमचे काही हॅबिट्स सुटले असतील, युअर लाईफ इज ऑन द प्रॉपर ट्रॅक, प्रॉपर ट्रॅकवर आला असेल. ओके, अशा पद्धतीचे आन्सर्स तुम्ही लिहू शकता त्या ठिकाणी. सेकंड आहे अ कोट प्रोव्हर्ब दॅट यू लव टू यूज ऑफन. असे एक प्रोव्हर्ब्स की तुमच्या जीवनामध्ये जे तुमच्यासाठी इन्स्पायरिंग आहे. ओके, असे एक प्रोव्हर्ब्स तुम्हाला सांगायचे. सपोज ॲज अ स्टुडंट म्हणून मी जर सांगेल तर मी असे प्रोव्हर्ब सांगेल. प्रोव्हर्ब्स जे आहे जी तुमच्या जीवनाला कलाटणी देते. सपोज आय वॉन्ट टू टेल यू, मला असं सांगावं, रोलिंग स्टोन नेव्हर गॅदर, रोलिंग स्टोन्स नेव्हर गॅदर नसतात, म्हणजे उथड पाण्याला खडखडाट फार. म्हणून यू शूड बी स्टेबल युअर लाईफ, आपण आपल्या लाईफमध्ये जो काही ट्रॅक निवडलेला आहे त्याच्याविषयी आपण स्टिक राहायचं, स्टेबल राहायचं. असं पण तुम्ही तुमचे एखादे प्रोव्हर्ब्स किंवा कोटेशन्स या ठिकाणी लिहू शकतात. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट आहे an experience that taught you a lifelong lessons. तुमच्या जीवनामध्ये एखादा असा काही इन्सिडन्स घडला की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनाला कलाटणी मिळाली. खरं म्हणजे तुमचं जीवन अजून काही फार एक्सपिरियन्सने भरलेलं नसेल, पण देर आर सम बॅड इव्हेंट्स और गुड इव्हेंट्स इन युअर लाईफ. अशा बरेचसे लाईफमध्ये इव्हेंट घडतात माणसाच्या की जे आपल्याला चांगला एक्सपिरियन्स देऊन जातात आणि मग युअर लाईफ इज टर्न, आपलं जीवन तिथं टर्नआउट होतं. त्याचं एक एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचं आहे. ओके, गोईंग टू द नेक्स्ट. पुढे अ स्टोरी, न्यूज, एपिसोड, मूवी, प्ले दॅट हॅज बीन इम्प्रेस अँड चेंज युअर लाईफ. तुम्ही आत्तापर्यंत वाचलेली एखादी स्टोरी, एखादी न्यूज, एखादा एपिसोड, एखादा मूवी की ज्याच्यामुळे तुमचं लाईफ टर्न झालं, ते तुम्हाला स्वतःच्या लँग्वेजमध्ये इथं लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊया आपण. मेनी स्लॅग एक्सप्रेशन टर्म्स आर यूज फॉर पीपल हॅविंग द पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ट्रेड्स. बऱ्याच वेळेस आपण जीवनामध्ये एखाद्याला बऱ्याच संबोधनांनी त्याला पॉईंट आऊट करतो किंवा बरेचसे असे संबोधनं व्यक्तींना एक्सप्रेस करण्यासाठी वापरले जातात. मग खाली काही तशा पद्धतीने स्लँग्स एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, टर्म्स दिलेले आहेत की ज्या वेगवेगळ्या प्रकारे मिनिंग आपल्याला या ठिकाणी सांगतात. पहिलं आहे काउच पटॅटो. मग काउच पटॅटो कोणाला म्हणतात, तर काउच पटॅटो म्हणजे लेझी किंवा गुड फॉर नथिंग.
असा जो पर्सन असतो त्याला काउट पचासो नावाने पटॅटो नावाने संबोधलं जातं. ओके, या पेयर ॲक्च्युली तुम्हाला मॅच करायचे आहेत. काउच पटॅटो मॅच विथ द लेझी अँड लेझी गुड फॉर नथिंग, याच्यासाठी ही एक फेमस असलेली जगामधली स्लॅगन्स आहे. ओके, देन वरी रॅट याचं आहे एफ. एफ मीन्स ऑलवेज नर्वस अँड वरीड, म्हणजे जीवनामध्ये बरेचसे असे लोक आपल्याला दिसतात, आपल्या आजूबाजूला असतात, क्लासमध्ये असतील, दे आर ऑलवेज इन टेन्शन्स, की जे नेहमी टेन्शनमध्ये असतात त्यांना वरी रॅट म्हणतात. ओके, देन फडी डक्की, फडी डब्बी, याचं पॅच द पेअरमध्ये जी, स्पॉइल अदर पीपल्स फन आवर मूड्स, असे काही लोक असतात की एखादी ऑलवेज नर्व द वरीड, हा सॉरी जी त्याचा आहे, स्पॉइल अदर जी त्याचा ऑप्शन आहे, ओल्ड फॅशन रिफ्युजेस द चेन्स, म्हणजे बरेचसे लोक असे असतात की दे नेवर ॲक्सेप्ट द चेन्स. ओके, त्याच्यानंतर नंबर फोर वेट ब्लँकेट, वेट ब्लँकेट नंबर फोर इज मॅच विथ ई, स्पॉइल अदर्स पीपल फन, म्हणजे जगामध्ये असे लोक असतात की एखादं चांगला इव्हेंट सुरू असतं ते ऑलवेज स्पॉइल दॅट फन ऑर मूड, किंवा दुसऱ्याचा मूड बिघडवण्याचं जे कामं करतात लोक त्यांना वेट ब्लँकेट म्हणून संबोधलं जातं. देन वीज, वीज मॅच विथ द ए, दॅट इज ब्रिलियंट ऑर जिनियस. ओके, देन ब्लॅक सिप, बऱ्याच वेळेस आपण क्लासमध्ये पण हा वर्ड वापरतो, ब्लॅक सिप मीन्स मॅच विथ द सी, दॅट इज सेमफुल पर्सन, त्याला ब्लॅक सिप म्हणतात. ओके, अँड देन लाइवेअर, लाइवेअर्स मीन्स बी, व्हेरी एनर्जेटिक अँड ॲक्टिव. ओके, म्हणजे असे पर्सन्सविषयी बऱ्याच स्लॅगन्स किंवा एक्सप्रेशन्स समाजामध्ये वापरलेले असतात. ओके, त्याच्यानंतर आपण पुढं जाऊया. जीवनाच्या वाटेवर आपल्याला बरेचसे व्यक्ती भेटतात की त्याच्यामध्ये काही व्यक्ती हे ऑप्टिमिस्टिक असतात, काही व्यक्ती जे असतात ते पेसिमिस्टिक असतात. मग या ठिकाणी काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत आणि आपल्याला ऑप्टिमिस्ट म्हणजे इव्हेंट दिलेला आहे ॲक्च्युली, आणि आपल्याला ऑप्टिमिस्ट आणि पेसिमिस्ट त्याच्या रिलेटेड असा एक संदर्भ लिहायचा आहे की आशावादी लोक असले तर काय करतील त्या प्रसंगात, आणि पेसिमिस्ट लोक असले तर पेसिमिस्ट पर्सन असले तर काय करू शकतात. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा कॉलम या ठिकाणी भरायचा आहे. पहिलं स्टेटमेंट आहे फेल्युअर इन एक्झाम ऑर टेक्स्ट, एखादा पर्सन जर एक्झाममध्ये फेल झाला, फेल्युअर आला त्याला, तर तो ऑप्टिमिस्ट लोक काय करतील आणि पेसिमिस्ट लोक काय करू शकतात ते आपल्याला इथं बघायचं आहे स्पेशली. अंडरस्टँड? मग जर फेल्युअर इन एक्झाम आशावादी लोक जे असतील ते दे रिपीटेडली ट्राय, आणि पेसिमिस्ट लोक असतील की दे ऑलवेज ब्लेम टू द एनीबडी, ते दुसऱ्याला ब्लेम करतील. देन लूज ऑर गुड लूज अ गुड अमाऊंट ऑफ द कॅश, एखाद्या वेळेस तुम्ही चांगली मोठी रक्कम हारलात किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकीचा व्यवहार झाला, तर ऑप्टिमिस्ट लोक म्हणतील की यस आय विल ट्राय माय बेस्ट टू गेट इट बॅक, ती परत घेण्यासाठी मी ट्राय करू शकतो, आलं लक्षात. आणि पेसिमिस्ट लोक जे असतील ते ऑलवेज ब्लेम आवर कर्स टू द आवर, ते म्हणतील की इट्स माय बॅड लक, हा माझा बॅड लक होता की आय एम नॉट डू लाईक दिस, किंवा आय लूज दॅट कॅश, म्हणजे अशा पद्धतीचं तुम्ही त्या ठिकाणी कोटेशन्स किंवा आन्सर्स लिहू शकतात. ओके, त्याच्यानंतर पुढचं आहे की अनएक्सपेक्टेड रेनफॉल ऑर बॅड वेदर, मग ऑप्टिमिस्ट लोक जे म्हणतील दे कॅन एन्जॉय द रेन. ओके, त्याच्यानंतर पेसिमिस्ट लोक जे असतील दे मे बी कर्स टू द रेन. ओके, देन इलनेस, समजा तुमच्या जीवनामध्ये इलनेस आलं तर मग आय वॉन्ट टू गेट वेल ॲज पॉसिबल, ऑप्टिमिस्ट लोक म्हणतील. पेसिमिस्ट लोक काय म्हणतील की इट इज नॉट शुअर दॅट आय विल गेट रिकवर, की देर इज नो गॅरंटी आय विल रिकवर, की गॅरंटी नाही मी रिकवर होईल का, और दे कॅन से द डॉक्टर इज नॉट एक्सपर्ट, डॉक्टर एक्सपर्ट नाही आहे, अशा पद्धतीने पेसिमिस्ट लोक म्हणू शकतात. एक्स्ट्रा क्लास इन स्कूल, समजा क्लास स्कूलमध्ये जर एक्स्ट्रा क्लासेस घेत असतील, ट्युशन्स घेत असतील एखादे टीचर्स, तर ऑप्टिमिस्ट लोक म्हणतील की इट्स व्हेरी गुड आयडिया दॅट वी कॅन गेट प्रॅक्टिस ऑफ द पर्टिक्युलर टेक्स्ट ऑर पर्टिक्युलर एक्झाम्पल्स. निराशावादी लोक म्हणतील की नो इट्स नॉट यूजफुल. ओके, देन गोईंग टू द नेक्स्ट, आता आपण जाऊया आपल्या स्टोरीकडे. स्टोरीचं नाव आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर, म्हणजे बेगरने शिकवलेला एक लेसन. ओके,
वन बाय वन आता आपण एक एक लाईनचा अर्थ या ठिकाणी बघूया. सर्वात अगोदर द रायटर ऑफ दिस स्टोरी इज सुधामूर्ती. सुधामूर्तींनी हा लेसन्स लिहिलेला आहे आणि तुम्हाला माहीत आहे की नारायण मूर्ती जे इन्फोसिसचे डायरेक्टर आहेत किंवा मालक आहेत त्यांच्या त्या सुवेद्य पत्नी आहेत, वाईफ आहेत त्यांच्या सुधामूर्ती. आणि सी इज फेमस रायटर आहेत, सोशल वर्कर आहेत. आणि सर्वांना माझं सांगणं आहे, विद्यार्थ्यांना आणि आमच्या शिक्षक मित्रांना, सुधामूर्तींनी एक आत्मचरित्र आहे त्यांचं, वाईज अँड अदरवाईज, हे जर तुम्ही वाचलं तर खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे. एक सामान्य घरामधून माणूस कसा मोठा होऊ शकतो, मी स्वतः ते रीडआउट केलेलं आहे, तुम्ही पण सर्वांनी ते रीडआउट करावं. लक्षात ठेवा त्यांचं आत्मचरित्राचं नाव काय, वाईज अँड अदरवाईज. आता आपण वन बाय वन खूप सोप्या भाषेमध्ये स्टोरी लिहिली ते आपल्याला समजून घ्यायची. ओके, पहिल्या लाईनवर या. मीना इज अ गुड फ्रेंड इन माइंड. मीना ही खूप माझी चांगली मैत्रीण होती असं कोण म्हणत आहेत, सुधामूर्ती म्हणत आहेत. सी इज अन एल आय सी ऑफिसर. ती एल आय सी ऑफिसर होती. अर्निंग म्हणजे मिळवणे, अर्निंग अ गुड सॅलरी, खूप चांगला पगार होता त्याचा. अर्न टू अर्न म्हणजे मिळवणे, लिहून घ्या ज्या मुलांना माहीत नाही ते. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर, पण तिच्याविषयी काही गोष्टी खूप विचित्र होत्या, स्ट्रेंज होत्या. सी वॉज फॉर एवर अनहॅपी, तिच्यामध्ये एक दुर्गुण होता की जी सी वॉज फॉर एवर म्हणजे ऑलवेज, अनहॅपी म्हणजे नेहमी तिचा मूड हा नसायचाच, म्हणजे ती दुःखी राहायची, नेहमी आपल्या जीवनाला ब्लेम करायची. वेन एवर आय मेट हर, सुधामूर्ती म्हणतात की जेव्हा मी तिला भेटायची, आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस, मलाही तिच्या सान्निध्यात गेल्यामुळे डिप्रेस वाटायला लागायचं. टू फील डिप्रेस, दुःख वाटणे, किंवा मलाही दुःख व्हायचं तिच्याबरोबर तिच्या संगतीमध्ये. इट वॉज अ थॉट हर ग्लूम. ग्लूम मीन्स सॅड फिलिंग्स ऑफ सॅडनेस, ग्लोसरीमध्ये दिलं आहे बघा. अँड सिनिझम, त्याच्यानंतर सिनिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग द अदर्स, दुसऱ्याविषयी ती नेहमी काहीतरी ब्लेम करायची, डिस्ट्रेटफुल ॲटिट्यूड ठेवायची, दुसऱ्याला क्रिटिसाइज करायची, म्हणजे तिच्या जीवनामध्ये आनंद नावाचा प्रकार नव्हता असं सुधामूर्ती म्हणतात. ग्लूम अँड सिनिसिझम हे दोघं वर्ड्स फार महत्त्वाचे आहेत, ग्लोसरीमध्ये त्यांचं मिनिंग आहे, ओके लिहून घ्या. सी नेवर हॅड द एनिथिंग पॉझिटिव्ह, तिच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कधी घडायचंच नाही. टू से ऑर एनी सब्जेक्ट ऑर अबाउट द पर्सन, कोणत्याही विषयावर आणि कोणत्याही व्यक्तीविषयी ती कधीही पॉझिटिव्ह विचार करायची नाही, अशी कोणाची फ्रेंड होती, सुधामूर्ती. काय नाव होतं तिचं, मीना. ओके, मग सुधामूर्तींनी काही एक्झाम्पल्स दिले आहेत की हाऊ सी वॉज अनहॅपी, हाऊ सी ऑलवेज थॉट द निगेटिव्ह, ती नेहमी निगेटिव्ह कसा विचार करायची. फॉर एक्झाम्पल, आय मीट से हर टू, जर मी तिला कधी म्हटलं, मीना डीड यू नो द राकेश हॅज कम फर्स्ट इन स्कूल, राकेश आपल्या स्कूलमध्ये पहिला आला किंवा स्कूलमधून तो पहिला आला, तर मीनाचं उत्तर राहायचं, मीना इमिडिएट रिस्पॉन्स, तिचं लगेच उत्तर राहायचं, वुड बी अ बिलिटल, ती नेहमी दुसऱ्याला बिलिटल करायची, बिलिटल म्हणजे कमी लेखणे, ओके अंडर एस्टिमेट करणे. मग ती लगेच म्हणायची, सी ऑलवेज बिलिटल द अचिव्हमेंट्स, त्याचं जे सक्सेस असायचं तिला ते बिलिटल करायची, अचिव्हमेंट्स म्हणजे यश. नॅचरली ती म्हणायची, हिज फादर इज स्कूल टीचर, त्याच्यामुळे स्कूल टीचर आहे म्हणून तो पहिला आला, म्हणजे ती त्याचं जे स्कॉलर इंटेलिजन्स होती किंवा त्याची जी अचिव्हमेंट होती तिला ती बिलिटल करायची, नावं ठेवायची, कमजोर समजायची, कमी लेखायची. ओके, देन पुढच्या ओळीमध्ये आय सेड, मी तिला म्हणायची मीना श्वेता, मी तिला म्हणायची की मीना श्वेता इज ओके. इफ आय सेड, जर मी तिला म्हटलं की मीना श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल, श्वेता खूप ब्युटिफुल मुलगी आहे, खूप सुंदर मुलगी, इजंट इट, हो का नाही, शॉर्ट क्वेश्चन्स आहे बघा. मीना वूड बी अ पेसिमिस्टिक, आणि मीना त्यावेळेस पेसिमिस्टिक व्हायची, मला वाटायचं की ती आशावादी असेल, चांगलं बोलेल. वेन अ पॉनी इज यंग, ती मला म्हणायची की जेव्हा पॉनी यंग असतो, पॉनी म्हणजे तट्टू, म्हणजे तट्टू जेव्हा यंग असतो, ही लुक्स द हँडसम, तेव्हा तो सुंदर दिसतो. इट इज एज दॅट मॅटर्स, कारण हा वयाचा भेद आहे, ती लहान आहे म्हणून सुंदर दिसते. वेट फॉर सम इयर, काही वर्षे वाट पहा, सविता वूड बी द अग्लियर दॅन द एनी वन यू नो, ती खूप अग्ली दिसेल, अग्ली म्हणजे क्रूप, वाईट, देखणे नसलेले. ओके, असंच तिची उत्तरं राहायची. मीना इट्स ब्युटिफुल डे, मी तिला जर म्हटलं की मीना आज खूप सुंदर दिवस आहे, लेट्स गो फॉर वॉक, आपण वॉकिंगला जाऊया, नो, ती म्हणायची नो, द सन इज टू हॉट, आज खूप उष्णता आहे, अँड आय गेट टायर्ड ऑफ इफ
आय वॉक टू मच बिसाइड्स, जर मी चालली तर मी थकेल, बिसाइड्स म्हणजे चहाशिवाय। आता बिसाइड हा जो वर्ड आहे हा जर याला एस लागला तर बिसाइड्स त्याचा अर्थ होतो चहाशिवाय, आणि जर एस काढला तर ते प्रेपोजिशन असतं। बिसाइडचा एस काढल्यानंतर ते प्रेपोजिशन होतं आणि त्याचा अर्थ होतो लगत किंवा बाजूला। लक्षात ठेवा, मुलांना हा शब्द फसवतो नेहमी एक्झाममध्ये। ती म्हणायची मग हू सेज वॉकिंग इज गुड, कोणी सांगितलं की वॉकिंग ही गुड आहे फॉर हेल्थ, दॅट देअर इज नो प्रूफ, असा काही प्रूफ आहे तुझ्याकडे की वॉकिंग केल्यानंतर हेल्थ चांगले असते? म्हणजे असे निगेटिव्ह थॉटने ती आपलं जीवन जगायचे। पुढे, दॅट वॉज मीना, सी स्टेड अलोन इन अ अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली। ती एका अपार्टमेंटमध्ये बेंगलोरला राहायची, तिचे आई वडील दिल्लीला राहायचे। सी वॉज अँड ओनली चाइल्ड, एकटी मुलगी होती, अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट द एनीथिंग अँड एव्हरीथिंग। तिची एकच सवय होती की प्रत्येक गोष्टीत कंप्लेंट करायची। नॅचरली सी वॉजंट, वॉज नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे, वॉज नॉट व्हेरी प्लेझंट कंपनी, म्हणून तिच्या संगतीत कोणीही राहायचं नाही। अँड नो बडी वॉन्ट टू व्हिजिट हर, कोणीही तिला भेट द्यायला यायचं नाही। देन वन डे, आणि मग असंच एका दिवशी, वन डे असेच एका दिवशी, बघा वन डे काय झालं बघा, नॅचरली सी वॉजंट व्हेरी प्लेझंट कंपनी, कोणी तिच्या संगतीत राहायचं, नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर, कोणी भेटायचं नाही तिला। देन वन डे, एके दिवशी मीना वॉज ट्रान्सफर टू मुंबई और बॉम्बे, एके दिवशी तिची बदली झाली, ट्रान्सफर बदली होणे, बॉम्बेला बदली झाली बेंगलोरहून। अँड सून वी ऑल फॉरगेट अबाउट हर, आणि आम्ही सर्व मैत्रिणी तिच्याविषयी सर्व काही फॉरगेट झालं, विसरून गेलो। मेनी इयर्स ॲगो, बऱ्याच वर्षानंतर, आय फाउंड माय सेल्फ कॉट इन रेन ॲट बॉम्बे, बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन। मी फ्लोरा फाउंटेनला गेली होती बॉम्बेला व्हिजिट द्यायला, आणि पाऊस सुरू झाला। आय फाउंड माय सेल्फ कॉट इन रेन, मी पावसामध्ये सापडली। इट वॉज पावरिंग, पावरिंग म्हणजे धोधो पडणारा पाऊस, लक्षात ठेवा। पावरिंग म्हणजे काय, मुसळधार किंवा धोधो पडणारा पाऊसला पावरिंग म्हणतात। खूप मुसळधार पाऊस सुरू झाला। अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला, माझ्याकडे अम्ब्रेला नव्हता। आय वॉज स्टँडिंग नियर द अकबर अलायज नावाची, जे पॉप्युलर डिपार्टमेंट ऑफ स्टोअर होतो त्याच्या बाजूला मी उभी राहिली पावसापासून वाचण्यासाठी। वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड, पाऊस कमी होण्याची मी वाट पाहत होती। सबसाइड म्हणजे कमी होणे, डाऊन होणे, टू सेटल डाऊन ऑर स्टॉप सडनली। पण अचानकपणे आय स्पॉटेड मीना, तिथं मला मीना दिसली। माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन, तिला पहिल्यांदा मला वाटायचं की आपण पडून जावं, माझी प्रतिक्रियाच होती पहिले। इवन इन दॅट पावरिंग रेन, त्या पावसात पण पडावं असं मला वाटायचं, कारण मीनाशी मला बोलायचं नव्हतं। आय वॉज नेअर अबाउट एनेक्सियस, म्हणजे एनेक्सियस होती मी, चिंता वाटायची। टू अवॉइड बिईंग सीन बाय हर, तिनं मला बघू नये। हॅविंग टू लिसन हर नेवर एंडिंग कंप्लेन, कारण ती नेहमी कंप्लेन करायची, म्हणून मी स्वतःला तिच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होती। हाऊवेअर, तथापि, तोपर्यंत काय झालं तर हाऊवेअर आय कुडंट एस्केप, पण माझी सुटका होऊ शकली नाही। एस्केप म्हणजे सुटका। सी हॅड ऑलरेडी सीन मी, तिने मला अगोदरच बघितलं। अँड कॉट, आणि पकडलं। होल्ड, कॉट अँड होल्ड ऑफ द माय हँड, तिनं माझा हात पकडला, वामली अतिशय प्रेमाने, आणि काय म्हणते बघा ती, सी होल्ड माय हँड, तिनं माझा हात पकडला आणि ती मला आग्रह करू लागले की यू शूड कम विथ मी, तू माझ्याबरोबर ये आणि आपण दोघंजण एकत्र मुंबईमध्ये जाऊ आणि वी हॅव टू एन्जॉय देअर, ओके। सी ऑलमोस्ट सी मी, मीना वॉज सी होल्ड माय हँड वॉर्मली, तिनं माझा अतिशय प्रेमाने हात पकडला। होल्ड म्हणजे पकडणे, हेल्डचा भूतकाळ। व्हॉट्स मोर, सी वॉज व्हेरी चेअरफुल, आज मात्र ती खूप आनंदात होती आणि म्हणाले की अरे तू कशी इथं, हे आय एम रिअली एक्सायटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स। आणि ती मला म्हणाले की ओ तुला भेटून मी खूप एक्साइटेड आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की मला तू ओल्ड फ्रेंड आज माझी भेटली। व्हॉट्स आर यू डुईंग हिअर, तू इथं काय करते? आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अ ऑफिशियल वर्क, मी तिला म्हटलं की ऑफिसच्या कामासाठी मी मुंबईला आली। पुढं बघा, देन स्टे विथ मी टू नाईट, मग तू आज माझ्याबरोबर मुक्काम करायचा।
सी सेड लेट्स चॅट, आपण गप्पा मारूया रात्रीला खूप. डू यू नो दॅट, तुला माहिती आहे दॅट द ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेसियस अँड रेअर. तुला माहिती आहे की जुने मित्र आणि आठवणी ह्या खूप मौल्यवान असतात. प्रेसियस म्हणजे मौल्यवान. आय कुड नॉट बिलीव इट, माझा विश्वासच बसत नव्हता की मीना इतकी बदललेली आहे. वॉज दिस रिअली मीना, मला शंका यायला लागली की ही खरोखर मीना आहे. आय पिंच माय सेल्फ, मी स्वतःला चिमटा काढला. पिंच म्हणजे चिमटा काढणे. माय सेल्फ हॅड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम, आणि मला वाटत होतं की खरोखर मी स्वप्न तर पाहत नाही ना, मीना एवढी बदलली. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर, पण ती मीनाच होती. राईट इन फ्रंट ऑफ मी, माझ्यासमोरची मुलगी होती ती मीना होती. क्विझिंग माय हँड, स्मायलिंग, तिनं माझा हात जो होता तो क्विझ केला. क्विझिंग म्हणजे प्रेमाने दाबत होती. अँड स्मायलिंग, हसत होती. अँड यस सी डीड लुक हॅप्पी, आज ती खूप आनंदात होती. इन द 3 इयर्स सी हॅड बीन इन बँगलोर, मागे 3 वर्ष तिला झाले होते. आलं का लक्षात, बेंगलोर. आय हॅड नेवर वन्स सीन हर स्मायलिंग, 3 वर्ष ती बेंगलोरला राहिली पण मी कधीही तिला हसताना पाहिलं नव्हतं. लाईक दॅट, आज जशी होती तशी. फ्यू स्ट्रँड ऑफ द ग्रे, स्ट्रेंज ऑफ द ग्रे मीन्स इन हिअर, तिचं एक केसांची लट तिनं अशी चेहऱ्यावर काढलेली होती. रिमाइंडेड हर दॅट इयर पास, हे वर्ष निघून गेलेले होते 3 वर्षे. देअर वॉज फ्यू रिंकल्स इन हर फेस, म्हणजे चेहऱ्यावर केसांची लट काढलेली होती, चेहऱ्यावर रिंकल्स म्हणजे हसत होती ती. बट दॅट ट्रूट वॉज सी लुक मोर अट्रॅक्टिव्ह, पण ती खूप सुंदर दिसत होती कारण चेहऱ्यावर हास्य होतं. दॅट वॉज एव्हर बिफोर, असं मी कधीही बघितलेलं नव्हतं. फायनली आय मॅनेज टू से, शेवटी मी तिला सांगितलं, नो मीना आय कांट स्टे विथ यू टू नाईट, आज मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही मुक्कामाला. आय हॅव टू अटेंड अ डिनर, मला आज एका हॉटेलमध्ये डिनरला जायचे आणि बिझनेस मीटिंग करायचे. गिव मी युअर कार्ड, तू मला तुझं कार्ड दे. आय विल कीप इन टच विथ यू, मी तुला संपर्क करेल. आय प्रॉमिस, मी तुला वचन देते. ओके, फॉर अ मोमेंट मी तुला वचन देते की माझे कामं झाल्यानंतर मी तुला भेटेल. फॉर अ मुमेंट मीना लुक्ड डिसअपॉइंटेड, मी तिला नाही सांगितल्यामुळे ती डिसअपॉइंट झाली. डिसअपॉइंट, निराश होणे. लेट्स गो, मग आपण जाऊया. अँड हॅव अ टी ॲटलिस्ट, मग चहा तरी घेऊया. सी इन्सिस्टेड, इन्सिस्ट आग्रह करणे. बट मीना इट्स पावरिंग, पण खूप पाऊस पडतोय, धो पाऊस पडतोय. पावरिंग, धो पडणारा पाऊस. सो वॉट, मग ती म्हणाली काय झालं. वेल बाय अम्ब्रेला, आपण एक छत्री अम्ब्रेला बाय करूया. बाय म्हणजे खरेदी करणे. बी यू वाय बाय हे वर्ब आहे खरेदी करणे, आणि बी वाय ई बाय हे आपण ॲडजेक्टिव्ह आहे, दुसऱ्याला निरोप देताना वापरतो. लक्षात ठेवा, शब्दचे भेद तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून सांगितलं. अँड दॅन गो टू द ग्रँड हॉटेल, आम्ही तसेच ग्रँड हॉटेलला गेलो. सी सेड वी ओंट गेट टॅक्सी, आपल्याला पावसात टॅक्सी मिळणार नाही. विल नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे ओंट. या लेसनचं जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर बरेचसे शॉर्ट फॉर्म्स आहेत, लक्षात ठेवा. आय ग्रुंबल्ड, मला आश्चर्य वाटलं की ती आज विदाऊट टॅक्सी पावसामध्ये चालायला तयार होती. म्हणजे ती खूप बदलली होती, 3 वर्षापूर्वीची मीना नव्हती. सो वाट वी विल वॉक, ती म्हणाली पावसात चालत जाऊ. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की पाऊस सुरू झाल्यावर पण ती कर्स करायची. आय वॉज व्हेरी सरप्राईज, मला आश्चर्य वाटलं. दॅट्स वॉजंट सी द सेम मीना, ती नक्की ती मीना नव्हती. आय हॅड नोन की जिला मी ओळखत होती. टुडे सी सीम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट, आज ती सर्व गोष्टीत ॲडजस्टमेंट करत होती. वी रीच टू द ग्रँड हॉटेल रेंज, आम्ही ओले भिजत भिजतच तसे ग्रँड हॉटेलला गेलो. बाय देन ओनली थॉट इन माय माइंड, माझ्या मनामध्ये विचार येत होता टू फाइंड आउट हू आर व्हॉट हॅड ब्रॉड अबाउट सच चेंज, अशी कोणती पर्सन्स होती की जिच्यामुळे तिच्या जीवनामध्ये बदल झाले, कोणी हे बदल ब्रॉड केले. ब्रिंगचा भूतकाळ आहे ब्रॉड, चेंज म्हणजे बदल. पेसिमिस्टिक मीना आज ती खूप आशावादी होती. पेसिमिस्टिक मीना आज ती नव्हती. आय वॉज क्वाईट क्युरियस, मला उत्सुकता होती की ती का बदलली, कोणामुळे बदलली. क्युरियस म्हणजे उत्सुकता. टेल मी मीना, इज देअर एनी प्रिन्स चॅटिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू, असं कोण व्यक्ती तुझ्या जीवनामध्ये आलं, कोण प्रिन्स तुझ्या जीवनामध्ये आला, व्यक्ती आला की ज्याच्यामुळे तू बदलली, मलाही ते समजून घ्यायचं होतं. आणि मग पुढं गेल्यानंतर मीनाला मला हे सर्व प्रश्न विचारायचे होते, असे सुधामूर्ती म्हणतात. ओके, पुढे
ग्रँड हॉटेलला ते पोचले. मीनावाज सरप्राईज बाय माय क्वेश्चन्स. मीनालाही माझ्या प्रश्नाचा सरप्राईज वाटलं. वेन दे रीच टू द ग्रँड हॉटेल, देन वी रीच टू ग्रँड हॉटेल ड्रेंच, आम्ही ओल्या होतो आलं लक्षात. बाय देन ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड हाऊ सी वॉज चेंज. टेल मीना, इज देअर एनी प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. असा कोण प्रिन्स होता की ज्यानं तुला बदलवलं, कोण पर्सन तुझ्या लाईफमध्ये आला की ज्याच्यामुळे तू चेंज झाले. ओके, मीना वॉज सरप्राईज बाय द क्वेश्चन. मीनालाही धक्का बसला, मी असा प्रश्न विचारला. नो देर इजंट एनी वन, असं कोणी नाही लाईक दॅट की जे मला बदलू शकतो, सी सेड. ती म्हणाली, देन मग व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, मग तुझ्यामध्ये एवढी एनर्जी कसे आली, काय सिक्रेट आहे, काय गुपित आहे. आय आस्क लाईक द तेंडुलकर डज इन द अचिव्हमेंट. तेंडुलकर एका जाहिरातीमध्ये जसं हसत हसत बोलतो, आपल्या चेहऱ्यावर जसं हास्य असतं, त्याच पद्धतीने तू आज बोलते, मग हे बदल कसे झाले. सी स्माइल, ती म्हणाले, अ बेगर चेंज माय लाईफ, एका भिकाऱ्याने माझं जीवन बदलवलं. आलं लक्षात, आय वॉज ॲब्सोल्युटली डम फाउंडेड, मी अतिशय डम फाउंड झाले, डम फाउंड आश्चर्यचकित होणे, चकित होणे. आलं लक्षात, अँड सी कुड सी इट, आणि हे सी कुड सी इट हे सर्व ती बघत होती. यस, अ बेगर, बेगरने मला बदलवलं. सी रिपीटेड, तिनं पुन्हा सांगितलं. ॲज इफ टू रिअसिवर, मी परत खात्री करून घेतली, रिअसिवर खात्री करणे. सी वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस, सॉरी ही वॉज ओल्ड, तो एक ओल्ड भिकारी आहे आणि तो माझ्या घराच्या समोर राहतो, इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर. अँड हिज 5 इयर्स ओल्ड डॉटर, आणि तो आपल्या 5 वर्षाच्या ग्रँड डॉटर बरोबर राहतो, आपल्या नाती बरोबर राहतो. ॲज यू नो, तुला माहिती आहे, आय वॉज क्रोनिक पेसेमिस्ट, तुला माहिती आहे की मी एक क्रोनिक पेसेमिस्ट आहे, म्हणजे मी निराशावादी होती, मला कधीही आनंद वाटायचा नाही, पण त्या भिकाऱ्याने मला बदलवलं. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर, मी त्याला नेहमी माझ्या घरामध्ये उरलेलं जे अन्न असायचं, लेफ्ट ओव्हर म्हणजे उरलेलं अन्न, शिळं अन्न, त्याला लेफ्ट ओव्हर म्हणतात. आय यूज टू, यूज टूचा उपयोग आहे बघा पोरांनो, एक्झाममध्ये येतो, हां लक्षात ठेवा. मी त्याला लेफ्ट ओव्हर द्यायचो, जे प्रत्येक दिवशी माझं उरलेलं अन्न खायला द्यायचं. टू दिस बेगर एव्हरी डे, प्रत्येक दिवशी. आय नेवर स्पोक टू हिम, मी त्याच्याशी कधीही बोललो नाही. नॉर डीड ही स्पीक टू मी, तोही माझ्याशी कधी बोलला नाही. आलं लक्षात, वन मान्सून डे, पावसाचा एक दिवस होता. आय लुक आउट ऑफ द माय बेडरूम विंडो, मी माझ्या बेडरूम विंडोवर बसून बाहेर बघत होती. अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन, आणि पावसाला मी शिव्या देत होती की पाऊस केव्हा बंद होईल, का पाऊस सुरू झाला. आय डोंट नो वाय आय डीड दॅट, आय डीड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट, कारण मला ओलं व्हायला आवडायचं नाही. दॅट डे आय कुड नॉट गिव बेगर, त्या दिवशी मी त्या बेगरला काही लेफ्ट ओव्हर दिलं नाही. अँड हिज ग्रँड डॉटर देअर डेली कोटा ऑफ द लेफ्ट ओव्हर, मी आज त्यांना शिळं अन्न दिलं नाही, उरलेलं अन्न खायला दिलं नाही. दे वेंट हंग्री, कदाचित ते भुके असतील, आय एम शुअर, मला खात्री होती. हाउ वेअर, तथापि वॉट आय सॉ, तरी मी बघितलं, फ्रॉम माय विंडो, माझ्या विंडोमध्ये सरप्राईज, आणि मला आश्चर्य वाटलं. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेईंग ऑन द रोड, ते दोघंजण रोडवर खेळत होते. बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक, आज पाऊस असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हती. दे वेअर लाफिंग, ते हसत होते, क्लॅपिंग करत होते, स्किमिंग करत होते, जॉयफुली आनंदाने ओरडत होते. ॲज इफ, जणू काही दे वेअर इन पॅराडाईज, जणू काही ते स्वर्गामध्ये आहेत आणि ते पावसाचा आनंद घेत होते. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर, त्यांच्यासाठी पाऊस आणि भूक काही कसलंही मॅटर नव्हती, ते आपल्या जीवनाचा फुल आनंद घेत होते. आणि तो प्रसंग मी बघितल्यामुळे मला माझ्या जीवनामध्ये खूप मोठा बदल झाला, की त्यांच्या जीवनामध्ये कसलाही म्हणजे कसल्याही पद्धतीचं नीड्स ते कम्प्लीट करू शकत नाही, पण ते पावसाचा आनंद घेऊ शकतात, आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतात. आणि म्हणून त्या भिकाऱ्यापासून आणि त्याच्या नातीपासून मला इन्स्पिरेशन मिळाले आणि मग माझं जीवन चेंज झालं. दे वेअर टोटली ड्रेन्स, ते दोघंजण ओले होते पूर्णपणे, टोटली हॅपी, पण खूप आनंदात होते. आय इन्वेड, मला त्यांचा हेवा वाटायला लागला. टू इन्वेड, हेवा वाटणे. दे आर जेस्ट फॉर द लाईफ, जीवन जगण्याचं त्यांचं जे जेस्ट होतं, जो परमानंद ते घेत होते पावसात, भुकेले होते तरी सुद्धा, ती गोष्ट मला खूप म्हणजे मला इन्स्पायरिंग ठरली. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ, आणि मी माझ्या जीवनाचं आत्मपरीक्षण करायचं ठरवलं. आय रिअलाइज, मला कळून गेलं. आय हॅड नो मेनी, आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स, माझ्या जीवनामध्ये खूप सारं सुख आहे,
नन ऑफ विच दे हॅड, की त्यांच्या जीवनामध्ये तसं काही नाही, बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द ऑल ऑल ॲसेट. पण त्यांच्या जीवनामध्ये आनंद ही सर्वात मोठी ॲसेट आहे, ॲसेट मालमत्ता. ब वन विच आय लॅक, की जी गोष्ट माझ्यामध्ये कमी आहे, मी आनंद उपभोगू शकत नाही. दे न्यू हाऊ टू बी हॅपी, त्यांना माहिती आहे जीवन कसं जगायचं. विथ लाईफ ॲज इट वॉज आय फेल्ड असेम, मला स्वतःची लाज वाटली. असेम लाज वाटणे ऑफ माय सेल्फ, आय इवन स्टार्टेड टू मेक द लिस्ट ऑफ वॉट आय हॅड, आणि मी एक अशी यादी बनवायला सुरुवात केली की मी काय होती, आय हॅड अँड वॉट आय डीड नॉट हॅव, आणि माझ्याकडे काय नाही आहे. आय फाऊंड, मला आढळलं, आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. दॅट डे मी माझ्या जीवनाविषयी खूप ग्रेटफुल असायला पाहिजे, कारण माझ्याकडे सर्व आहे. आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड, मी माझा ॲटिट्यूड चेंज करायला ठरवलं. टुवर्ड द लाईफ, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जीवन जगण्याचा दृष्टिकोन मी बदलवायचं ठरवलं. युजिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल, आणि माझे रोल मॉडेल होते, आदर्श होते. रोल मॉडेल म्हणजे आदर्श, तो भिकारी रस्त्यावरचा बेगर, भिकारी माझा आदर्श होता. आणि त्याच्यामुळे कदाचित माझ्या ॲटिट्यूडमध्ये, माझ्या वागण्यामध्ये मी ज्या कंप्लेन्स करायची, त्या कंप्लेन्सच्या बाबतीत माझा ॲटिट्यूड मात्र त्या भिकाऱ्यामुळे आणि त्याच्या नातीमुळे चेंज झाला. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क मीना, मग ती एकदम शांत झाली, पॉज थांबली. मी मीनाला विचारलं, हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज, किती दिवस झाले तुला बदलवून. वन्स दिस रिअलायझेशन डॉन, ज्या दिवशी माझं सेल्फ इंट्रोस्पेक्शन झालं, रिअलायझेशन सुरू झालं. रिअलायझेशन डॉन बिगिन टू रिअलाइज सेल्फ इंट्रोस्पेक्शन, स्वतःला समजून घेणं, जेव्हापासून मला कळलं त्या दिवसापासून माझ्यामध्ये बदल झाला. सी सेड, ती म्हणाली, इट टूक मी ऑलमोस्ट 2 इयर, 2 वर्ष झाले मला बदलायला. टू पुट द चेंज इन टू द एफर्ट्स, 2 वर्ष लागले मला स्वतःमध्ये बदल घडायला. नाव नथिंग मॅटर, आता माझ्यासाठी कोणतीही गोष्ट मॅटर करत नाही. आय एम ऑलवेज हॅप्पी, मी नेहमी आनंदात असते. आय फाइंड हॅप्पीनेस, मी प्रत्येक क्षणामध्ये आनंद शोधते. इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक प्रसंगामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मी आनंद शोधते. डिड यू गिव माय गुरुदक्षिणा टू युअर गुरु, तू तुझ्या गुरुला गुरुदक्षिणा दिली का नाही, कारण तो भिकारी तिचा गुरु होता, असं सुधा मूर्तींनी विचारले. आय आज नो, अनफॉर्च्युनेटली नाही, मात्र मी दुर्दैवी होती. बाय द टाइम आय अंडरस्टूड, जोपर्यंत मला ते समजायला लागलं, ही वॉज डेड, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. बट आय स्पॉन्सर हिज ग्रँड डॉटर, पण त्याची जी ग्रँड डॉटर होती तिला मी स्पॉन्सर केलं, म्हणजे तिला आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मी स्पॉन्सर मदत करायचं ठरवलं. स्पॉन्सर करणे, मदत करणे, सपोर्ट करणे, त्या ग्रँड पॅरेंट्सला मी सपोर्ट केलं. टू अ बोर्डिंग स्कूल, तिला एका बोर्डिंग स्कूलमध्ये मी ॲडमिशन दिलं, ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम, आणि तोच त्याच्यासाठी आदर होता. असे एक सुंदर आणि इन्स्पायरिंग स्टोरी, म्हणजे आपल्या जीवनामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, कोणत्या लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत कोणीही आपल्यासाठी आदर्श व्यक्ती असू शकतो, कोणालाही कमी समजायचं नाही. आणि जीवनामध्ये आपण नेहमी पेसिमिस्टिक असायला पाहिजे, आलं का लक्षात, त्याच्याचमुळे आपण जीवनामध्ये सक्सेस होऊ शकतो. जे लोक नेहमी दुसऱ्याविषयी कंप्लेन करतात किंवा दुसऱ्याला कमी समजतात, अशी माणसं जीवनामध्ये कधीही सक्सेस होत नाही. आपण सिच्युएशनची ॲडजस्ट करायला पाहिजे, लोकांचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. जो दुसऱ्याचा रिस्पेक्ट करतो त्याला तेव्हाच समाजातून रिस्पेक्ट मिळतो. जो दुसऱ्याविषयी वाईट विचार करत नाही तोच व्यक्ती समाजामध्ये ग्रेट असतो. हे पण लेसन आपण सुधामूर्तींकडून शिकू शकतो. आणि मी तुम्हाला शेवटी परत सांगतो की एज्युकेशनल काउंटर हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचा आहे, दुसऱ्या मुलांना हा व्हिडिओ पाठवायचा आहे, आणि सर्वांनी सुधामूर्तींचं वाईज आणि अदरवाईज हे आत्मचरित्र वाचा.